नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष धनाजी खराड़े ने मांग की है कि नवी मुंबई महानगर पालिका द्वारा शहर के हर सोसाइटी में टीकाकरण केंद्र शुरू करे, ताकि शहर के हर एक नागरिक को कोरोना वैक्सीन मिल सके। उन्होंने इस मांग को लेकर नवी मुंबई एनसीपी अध्यक्ष अशोक गावड़े को एक ज्ञापन सुपुर्द किया। नहीं, वास्तविक पाहता कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महामारी चालू झालेली आहे आणि याला थोपवण्यासाठी शासनाने एक लसीकरण योजना आरंभलेली आहे। सध्या लसीकरणाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आपण लसीकरण करत आहोत, परंतु मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत लसीकरण नेण्याचा कार्यक्रम मुंबई महापालिकेने केलेला आहे। त्याच धर्तीवरती राज्य शासनाच्या आदेशानुसार आज आम्ही नवी मुंबईतील कमिशनर आदरणीय अभिजितजी बांगरसाहेब यांना हे निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे की या नवी मुंबईमध्ये सुद्धा ग्लोबल टेंडर काढून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घराघरामध्ये सोसायटीमध्ये अशा प्रकारचं लसीकरण होणं गरजेचं आहे का, जेणेकरून जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा तरुण आहेत यांना आपल्या लसीकरण केंद्रापर्यंत येऊन अनेक त्या ठिकाणी गर्दी होती आणि कोरोनाला आपण प्रोत्साहन देतो असा एक प्रकार होतो, म्हणून ही गर्दी टाळण्यासाठी आणि सर्व नागरिकांना ॲट ए टाईम लवकरात लवकर लसीकरण व्हावं किंवा त्यांना लस मिळावी म्हणून ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून ज्या मोठ्या सोसायट्या आहेत किंवा ज्या ठिकाणी हॉल आहेत, ज्या ठिकाणी सुविधा आहेत, अशा ठिकाणी जाऊन नागरिकांचं लसीकरण करावं अशा प्रकारची विनंती आम्ही आदरणीय आयुक्त अभिजित बांगरसाहेब यांना केलेली आहे। वास्तविक पाहता आत्ताच्या काळामध्ये बांगरसाहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। त्यांनी अत्यंत डोळ्यात तेल घालून प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक रुग्णापर्यंत सहकार्य करण्याचं त्यांनी या ठिकाणचं धोरण अतिशय उल्लेखनीय आहे। मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक अनेक धन्यवाद देईन आणि ह्याही टेंडरच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करून ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून आपण करण्याचं सुतवत केलेलं आहे। धनाजी खराड़े के अनुसार नवी मुंबई शहर में कई बड़ी सोसाइटी हैं। इन सोसाइटी के अपने निजी हॉल हैं और उनमें बेहतरीन सुविधाएं भी उपलब्ध हैं। इसलिए उन्होंने इन सोसाइटी के परिसरों में टीकाकरण केंद्र शुरू करने की मांग की है। धनाजी खराड़े का मानना है कि यदि मनपा सोसाइटी में टीकाकरण केंद्र शुरू करती है तो नागरिकों को टीकाकरण के लिए बाहर नहीं जाना पड़ेगा, सुरक्षा और सुविधा दोनों सुनिश्चित हो पाएगी। साथ ही टीकाकरण अभियान समन्वय और नियोजित तरीके से गति के साथ संपन्न होने में सफलता मिलेगी। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।